तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आले आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. आजचा टॉपिक तुमच्या मनावरच आहे मित्रांनो, तुम्ही जे टॉपिकची वाट बघत होता तेच आहे आज. आज म्हणजे आपण बोलणार आहे गौतमी पाटील यांच्या पिक्चरवर. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. त्याआधी मित्रांनो, सर्वात पहिले सांगतो व्हिडिओला लाईक करून घ्या. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण की आपण असेच कॉमेडी आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामध्ये अंतर कॅरेक्टर पण नेमकं काय आहे, नेमकी त्याच्यातली भूमिका तुमची काय आहे, काय विषय काय आहे त्या भूमिकेचा? माझं यांच्यावर प्रेम होतं आणि नंतर आमचं मर्डर वगैरे. झालं, व्हिडिओ बी संपला, रोस्ट बी संपला आणि पिक्चर बी संपला. माझं यांच्यावर प्रेम होतं, लास्टला मर्डर वगैरे संपलं. बघू नका कुणी बी, जावा बस. झालं, बघूच नका, काहीच गरज नाही. मीडियाला सांगायला ते माझं यांच्यावर प्रेम होतं आणि लास्टला मर्डर वगैरे संपलं. सत्यानाश झाला पैशाचा. जाऊच नका पिक्चर बघायला. माय शपथ सांगा, उगा सत्यानाश आहे त्या पैशाचा. काय इथं स्टोरी आहे का? माझं यांच्यावर प्रेम होतं आणि लास्टला मर्डर वगैरे होतात, संपल. आयुष्य बर्बाद आहे, काहीच नाही गरज यांची पिक्चर बघायची. आणि ह्या भावाला बघितल्यावर कोण हिरो म्हणल का राव? आणि नक्कर तरी लॉजिक घ्यायचं होतं याच्यात, की हिरो नक्कर उग ह्याच्यावर उग नक्कर गोरा घ्यायचा होता. भाऊ डांबरात आणि ह्याच्यात काहीच फरक राहिला नाही म्हणाला. आणि हे हिरो आहे म्हण साऊथचे तर लोक चांगला हिरो घेऊन यात्रा न कर. नाही, मला वाटत होतं आजपर्यंत फक्त साऊथचेच लोक का नाही आमगळ झर हिरो घेतात, पण त्यांच्याहून आमगळ झर तू आहेस. बात सही आहे, गजब बेइज्जती आहे. आणि इथे हिरोची ऍक्टिंग करायलायच. चला बघा पुढे बिहेची कला. मित्रांनो, आता ह्या पुलला फोन आलाय की रोडवरचे खड्डे बुजवायला डांबर आणायला डांबर कुठे गेलाय? राजस्थान. मित्रांनो, आता हिरोची एंट्री होईल बघा. कल की सुबह रघु की आखरी सुबह होगी. खरं बोला हिरोची एंट्री. वाळवंटात जायचं, दोन हुंडाच्या मधातून आलं, वरून एक हेलिकॉप्टर फिरलं, म्हणजे हिरोची झाली एंट्री. त्याच्यापेक्षा भारी एंट्री दाखवतो मित्रांनो, तुम्ही हे बघून घ्या. मला आता असं वाटलं मित्रांनो, दोघांची एंट्री बघून त्याच्या जागी जर सूरज चव्हाणला हिरो म्हणून घेतलं असतं तर पिक्चर आणखी चाललं असतं. तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा. सूरज चव्हाण बेस्ट आहे का? हा. आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो. परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक करून घ्या, आपला व्हिडिओ शेअर करत जावा. कसं टांग टांग नाचायला पाहिजे. एकदा का पायी घुंगरं बांधली की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या ताला. मला या काकाचं वय बघून वाटलं नव्हतं की काका पण येड्या सरकस वागतील. काका टनटन हे ढोलकी वाजते, नाचत नाही. की सगळी दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा. मला आता असं वाटायला लागले की व्हिडिओ यांचा कॅमेराने शूट झालाच नाही. यांचा व्हिडिओ शूट कशाने झालाय? विवो ओप्पो ह्या कॅमेराने झाल्या वाटायला, कारण की यांची स्लो मोशन बघा, 144 पे. मित्रांनो, जवळ एक बाप लई दिवसानंतर एका आपल्या छोट्याशा मुलीला भेटायला येतो, त्यावेळेची शूट आहे. जेव्हा आपण एखाद्यावरती जीवा पाड प्रेम करत असतो. मित्रांनो, मी दोन व्हिडिओ पुढे लावतोय, ते बघून मला कमेंट मध्ये सांगा. मी सांगणार नाही तुम्हाला काय आहे ते, फक्त कमेंट मध्ये तुम्ही सांगायचे की काय आहे ते. आणि पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते तेव्हा हे समजून जाईल. तर मित्रांनो, चला बाय बाय. आजच्याला एवढाच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कोणावर बनवू ते पण कमेंट करून सांगा. बाय बाय.